नमस्कार, लव संदेश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी दीक्षा, आता पाहूया पुढील बातमी. श्रीदत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याची 49वी वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न. शिरोळ येथे कारखाना स्थळावर साखर कारखाना व चॅरिटेबल ट्रस्टची सभा घेण्यात आली. सभेच्या अध्यक्षस्थानी चेअरमन गणपतराव पाटील होते. प्रथम कारखान्याच्या अहवालाचे वाचन करण्यात आले, त्याला सर्व सभासदांनी एकमताने हात उंचावून मंजुरी दिली. चालू वर्षी कारखाना गाळप क्षमतेत वाढ करून 9000 मेट्रिक टन गाळप करणार असल्याचेही याविषयी सभासदांनी मंजुरी दिली. कारखान्यास पुढील वर्षी 50 वर्षे पूर्ण होत असल्याने कारखाना विस्तारित करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. चालू वर्षामध्ये 12 कोटीचा नफा कारखान्यात झाला आहे. यावेळी अध्यक्ष गणपतराव पाटील म्हणाले की इथेनॉलला बाजारात सध्या चांगली किंमत मिळत असल्याने कारखाना याकडे गांभीर्याने लक्ष देऊन संस्थेचे उत्पन्न वाढण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. या सभेसाठी व्हाईस चेअरमन सिद्धगुंडा पाटील, संचालक अनिल यादव, रणजित कदम, शेखर पाटील, महेंद्र बागे, विनया घोरपडे, संगीता पाटील, यशोदा कोळी, रावसाहेब भोसले, अप्पासाहेब पाटील, सचिव बी शिंदे आदी संचालक व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याची स्थापना दिनांक 9 जून 1969 रोजी झाली. कारखान्यास पुढच्या वर्षी 50 वर्षे पूर्ण होणार आहेत. या 50 वर्षाच्या कारकिर्दीत 1250 मेट्रिक टन गाळप क्षमतेचा कारखाना आज 9000 मेट्रिक टनावर होत आहे. 60,000 लिटर स्प्रिट उत्पादन क्षमतेची डिस्लरी, 30,000 लिटर क्षमतेचा इथेनॉल प्लांट, 36 मेगावॅट क्षमतेचा को जनरेशन प्रोजेक्ट, दरवर्षी 50,000 टनाहून अधिक कंपोस्ट उत्पादनाचा कंपोस्ट प्रकल्प, याबरोबरच अन्य काही उपक्रम चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य केंद्र, पॉलिटेक्निक कॉलेज, ITI यासारख्या सामाजिक व शैक्षणिक कार्यात काम करणाऱ्या संस्था, हे सर्व आपल्या सर्व सभासदांच्या मालकीचे आहे. आम्ही फक्त विश्वस्त आहोत. त्याचबरोबर कामगार सोसायटी दत्त भांडार, कामगारांचे कैलासवासी दत्ताजीराव कदम कामगार कल्याण मंडळ, हे सर्व आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने सहकार्याने उभे राहिले आहे. हे व्यवस्थापन कधी विसरणार नाही. असे आपले सदैव सहकार्य आपला व्यवस्थापनास राहावे ही विनंती. व हंगाम संपल्यानंतर पहिले 3 पंधरवडा सोडून उर्वरित सर्व 15 आठवड्याचे उर्वरित बिल प्रतिटनास रुपये 425 प्रमाणे अदा करण्यात आले. असे आतापर्यंत आपणास प्रतिटन रुपये 2,29,25 प्रमाणे रक्कम अदा केली आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, यापूर्वी ठरलेप्रमाणे व जाहीर केल्याप्रमाणे उर्वरित प्रतिटनास रुपये 100 प्रमाणे होणारी रक्कम दीपावलीपूर्वी अदा करण्यात येणार आहे.